नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपल्या मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला काकडीचं थालीपीठ करून दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहणार आहोत, पण त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। काकडीचं थालीपीठ करण्यासाठी मी ह्या साईजच्या दोन काकडी घेतल्या आहेत आणि त्या मी किसून घेतलेल्या आहे। काकडी किसून घ्यायची आहे। एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलाय, 2 चमचे तीळ घेतले, 2 चमचे दही घेतलंय, थोडी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला, कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा ओवा, 4 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी टेचून घेतलेल्या आहेत, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा जिरा पावडर घेतली, जिरे भाजून त्याची पावडर करून घेतलेली, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि तेल लागणार आहे। मी इथे एक बाउल घेतलाय, त्यामध्ये ही किसलेली काकडी काढून घेते, त्यातच आपल्याला कांदा घालायचा आहे। ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, कोथिंबीर जास्त घालायची आहे। मी ते 2 चमचे तीळ घेतले, त्यातले 1/2 तीळ मी आत्ता घालणार आहे, दही, दही जास्त आंबट नाही घ्यायचं, हळद, जिरे, ओवा घेतलाय, ओवा थोडा हातावर चोळून घालायचा आहे, लसूण हिरवी मिरचीचा ठेचा, जिरा पावडर, लाल तिखट, आपण हिरवी मिरची वापरली म्हणून लाल तिखट मी थोडंच वापरले, धने पावडर, चवीनुसार मीठ घालूयात। आपण हे सगळं व्यवस्थित मळून घेऊयात, आपल्याला वरतून पाणी नाही घालायचं, काकडीला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचंय। तुम्हाला जर वाटलं पीठ थोडं कोरडं आहे तर वरतून थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता। मी हे थालीपीठाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे, आता आपण थालीपीठ करूयात। मी एक सुती रुमाल घेतलाय, रुमाल भिजवून घेतलेला आहे, वरतूनही थोडं रुमालावर मी पाणी घातलंय आणि आता आपल्याला हे थालीपीठाचं पीठ आहे ते घ्यायचं आहे। हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने आपण थालीपीठ थापून घ्यायचं आहे। मी ह्या आधीसुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे, आपल्याला जास्त जाडही नाही थापायचं थालीपीठ आणि पातळही नाही। आता मध्ये मी असे होल करून घेते। पीठ भिजवताना मी थोडंसुद्धा पाणी वापरलेलं नाही, जे काकडीचं पाणी सुटतं त्यातच मी हे पीठ भिजून घेतलेले। आता आपण थालीपीठ भाजून घेऊया। गॅसवर तवा ठेवलाय, त्यावरती थोडं आपण तेल लावून घेऊयात। तवा गरम झालाय, आता हे थालीपीठ आपण तव्यावर घालूयात। आणि आता वरतून थोडं तेल सोडूयात। गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमवर ठेवलेली आहे, म्हणजे थालीपीठ एकदम छान भाजलं जातं। आता मी झाकण ठेवणार आहे, 2 मिनटं झाकण ठेवायचंय, म्हणजे थालीपीठ एकदम व्यवस्थित भाजलं जातं, कच्चं राहत नाही। 2 मिनटं झालेली आहे, मी झाकण काढते आणि आता आपण थालीपीठ पलटून घेऊया। एकदम छान भाजले खालून, आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी भाजून घेते। आता आपण थालीपीठ पलटून घेऊया, दुसऱ्या साईडने सुद्धा थालीपीठ एकदम छान भाजून झालेलं आहे।
आपलं हे थालीपीठ तयार करून झालेलं आहे, मी काढून घेते आणि राहिलेले थालीपीठ मी याच पद्धतीने करून घेणार आहे। काकडीचे खमंग थालीपीठ तयार करून झालेले आहे, खूप छान झाले, तुम्ही एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर। धन्यवाद।